मनपा में 7 मंजिली बिल्डिंग का स्लैब गिरने से एक 4 वर्षीय मासूम की दर्दनाक मौत हो गई, जबकि हादसे में एक महिला जख्मी हो गई। रविवार की सुबह पई चौक परिसर में स्थित 7 मंजिली इमारत अंबिका सागर का 5वें माले का स्लैब 4थे माले पर जा गिरा, जिसमें 4 वर्षीय मासूम नीरज सत्यजीत की दर्दनाक मौत हो गई, जबकि एक महिला पंशील तत्या राव गंभीर रूप से जख्मी हो गई। वहीं उनका उपचार मध्यवर्ती अस्पताल में चल रहा है और उल्हासनगर महानगर पालिका ने पूरी बिल्डिंग को खाली करवा लिया और बिल्डिंग को भी सील कर दिया। तुम्ही स्थानिक नगर सेवकात, काय दुर्घटना घडली? आज सकाळी 6 वाजता अंबिका सागर पवईमध्ये ही 92-92 बनवलेली ही बिल्डिंग आहे। या बिल्डिंगचं वरती टॅरेसवर फार मोठं लिकेज आणि त्या लिकेजमुळं आज आग आहे। एक स्लॅब कोसळलेला आहे त्यांच्या घरामध्ये बेडरूममध्ये आणि एक लहान मुलाचं मृत्यू झालेला आहे। 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। हे 92ची बनवलेली बिल्डिंग धोकादायक होती, त्यांना नोटीस महापालिकेने धोकादायक म्हणून दिलेली आहे। महापालिकेने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचं काय हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून उल्हासनगरमधल्या राजकीय पुढाऱ्यांना किंवा आमच्यासारख्यांना भेडसावतो आहे। त्याच्यासाठी शासनाने काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत। शासन स्तरावर आमच्या पद्धतीने, मी खास करून आमच्या पक्षाच्या वतीने खास करून प्रयत्न करणार आहे। अंबिका सागर इमारतीचा 5व्या माळ्यावरचा स्लॅब 4व्या माळ्यावर पडल्याचं सकाळी 6:50 पडल्याचं समजलं आणि त्या या दुर्घटनेमध्ये एक नीरज सातपुते म्हणून 3 वर्षाचा मुलगा आहे आणि एक महिला जबर जखमी झालेली आहे आणि मुलगा हा मृत पावलेला आहे। असं त्या आम्ही संपूर्ण इमारत ही खाली केलेली आहे व इमारत आम्ही सील करतो। ऐसे ही लेटेस्ट खबरें पाने के लिए सब्सक्राइब बटन पर क्लिक कर बेल आइकन को दबाएं।